नमस्कार, मी भाग्यश्री। माझ्या टॉप मराठी शिवणकलामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज आपण बाहीची खूप सुंदर डिझाईन तयार करणार आहोत। तर या ठिकाणी मी बाही कट करून घेतलेली आहे। तर या बाहीची आपण उंची आणि रुंदी पाहूयात। दाखवणाला सर्व प्रकारचे पेपर कटिंग पॅटर्न पाहिजे आहेत, त्यांनी मला व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा। तुम्हाला स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिसत असेल, त्यावरती तुम्ही मेसेज करू शकता। मेसेज केल्यानंतर तुम्हाला सर्व डिटेल माहिती मिळून जाईल। तर या ठिकाणी बाहीची उंची घेतलेली आहे 5 इंच। ही बाही शिवून तयार होते 4.5 इंच। रुंदी पाहूयात। तर या ठिकाणी बाहीची रुंदी घेतलेली आहे 9 इंच, म्हणजे हे जी बाही आहे ती 34 साईजच्या ब्लाऊजची आहे। आणि या ठिकाणी कॅफ हाईट घेतलेली आहे मी 2 इंच। नंतर या ठिकाणी 1/4 इंचावरती गोलाकार देऊन घेतलेला आहे। तर आता आपण बाहीवरती अगोदर मार्किंग करून घेऊया डिझाईन साठी। तर या ठिकाणी काय करायचं आहे, 1 इंचावरती टिक करायचं आणि इथून 2 इंचावरती आणि इथून अशा पद्धतीने कर्व आकार देऊन घ्यायचा। इथून कट करून घेऊया। तर या ठिकाणी आपली कटिंग तयार आहे। तर बाही आता आपण शिवून घेऊयात। तर अस्तरचे जे भाग आहेत ते खालच्या साईडने टाकायचे आणि समोरचे भाग समोरासमोर आले पाहिजेत। या ठिकाणी आपण समोरच्या भागासाठी कट दिलेले आहेत ते समोरासमोर आले पाहिजेत। आणि याच्यावरती आपण ब्लाऊज पीसचे भाग टाकून घेऊयात। ब्लाऊज पीसच्या भागाची खालच्या साईडने सरळ बाजू गेली पाहिजे आणि वरच्या साईडने उलटी बाजू आली पाहिजे। तर आता आपण बाहीला शिलाई देऊन घेऊयात। अस्तरच्या साईडने करायचं आणि शिलाई देऊन घ्यायची। तर शिलाई बाहीला 1/2 इंचावरती देऊन घ्यायची आहे आणि सावकाश देऊन घ्यायची। इथून शिलाई देऊन घेऊयात। कोण्याच्या ठिकाणी सुई आतमध्ये ठेवायचं, टंचन उचलायचं आणि हा भाग थोडासा फिरून घ्यायचा, परत टंचन खाली ठेवायचं आणि शिलाई देऊन घ्यायची। एक्स्ट्रा कपडा आपण कट करून घेऊया आणि आता आपण बाहीला खालच्या साईडने थोड्या थोड्या अंतरावरती कट देऊन घेऊया, त्यामुळे आपल्या बाहीची फिनिशिंग खूप मस्त येते। तर इथून आता आपण बाही पलटी करून घेऊयात। अस्तरचा भाग खालच्या साईडने टाकायचा आणि यावरच्या साईडने आता आपण इथून शिलाई देऊन घेऊयात। तर ही बाही जी आहे ती अस्तरच्या साईडने करायची आणि इथून शिलाई देऊन घेऊन एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा। तर या ठिकाणी आपला हा भाग शिवून तयार आहे। तर याच्यावरती आता आपल्याला डिझाईन तयार करायची आहे। त्यासाठी मी या पट्ट्या घेतलेल्या आहेत। या ज्या पट्ट्या आहेत त्या आपल्या 1/3 बाय 1/3 इंचच्या आहेत। तर या पट्टीची आता आपण डिझाईन तयार करून घेऊयात। इथून फोल्ड करून घेऊयात अशा पद्धतीने। खालच्या साईडने थोडासा कपडा शिल्लक ठेवायचा आणि हे जे टोक आहे ते अर्ध्यापर्यंत आणायचं, दुसरंही अर्ध्यापर्यंत, परत हे टोक इथून अर्ध्यापर्यंत घ्यायचं आणि दुसऱ्या साईडने अर्ध्यापर्यंत। तर अशा पद्धतीने आपली ही डिझाईन तयार होते आणि इथून आपण शिलाई देऊन घेऊयात। आणि खालच्या साईडचा एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा अशा पद्धतीने। तर या ठिकाणी आपले डिझाईन तयार आहेत। तर या लावून घेऊयात। एक सेंटर वरती ठेवायचं आणि दुसऱ्या साईडने 2 ठेवायच्या, दुसऱ्याही साईडने 2 ठेवून घ्यायच्या अशा पद्धतीने आणि इथून शिलाई देऊन घेऊयात। Thank you.
तर आता आपण या ठिकाणी लेस लावून घेणार आहोत. ही लेस लावून घेऊयात. या कोण्याच्या ठिकाणी लेस फोल्ड करून घ्यायची. लेसला आपण दुसऱ्या साईडने शिलेदून घेऊया. तर आता आपल्याला या ठिकाणी लटकन तयार करायचे आहेत, त्यासाठी मी ही रेडीमेड दोरी घेतलेली आहे. तसंच आपण या ठिकाणी याच्या पट्ट्या कट करून घेऊयात. आपल्याला छोटेच लटकन तयार करायचे आहेत. इथून फोल्ड करून घेऊन ही दोरी बरोबर सेंटरवरती ठेवूयात आणि इथून क्रॉस मध्ये शिलेदून घेऊयात. दुसऱ्याही साईडने आपण लटकन तयार करून घेऊया. तर हे लटकन आपण या ठिकाणी लावून पॅक करून घेऊयात. एक थोडस खालच्या साईडने येऊ द्यायचं आणि एक थोडस वरच्या साईडनी आणि इथून लटकनला आपण पॅक करून घेऊयात. सुंदर. तर आता आपण या डिझाईनला मणी लावून घेणार आहोत. छोटे मणी लावून घेऊया. तर या ठिकाणी आपली बाहीची डिझाईन कम्प्लीट झालेली आहे आणि आपल्या दंडावरती खूप छान दिसते. इथे पाहू शकता खूपच सुंदर दिसते. लटकन ही खूप सुंदर दिसतात. तर याच पद्धतीने मी दुसरी बाही तयार करून घेतलेली आहे. बाह्या खूप सुंदर दिसत आहेत. तर ही बाहीची डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कॉमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुमच्या स्क्रीनवरती येतं आणि तो तुम्हाला व्हिडिओ मिळून जातो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.